डोक्याच्या केसापासून ते तळापायापर्यंत व्यायाम होणारा खेळ म्हणजे मल्लखांब. नाशिकमधला एक चिमुरडा या मल्लखांबमध्ये भन्नाट कसरती करतोय, त्यामध्ये त्यानं सुवर्ण पदकही मिळवले. अशा उद्याच्यामध्ये भेटूया नाशिकच्या स्वराजला. हा आहे स्वराज पाटील, अवघ्या 8 वर्षांचा चिमुरडा. नाशिक मधल्या मल्लखांब तालमीतला सगळ्यात लहान मल्ल, अतिशय खोडकर अशी त्याची ओळख. स्वराज खोडकर असला तरी मल्लखांब मध्ये एक नंबर. अवघ्या 1 वर्षाच्या सरावानंतर स्वराजनं राज्य पातळीवर सुवर्ण पदक पटकावलंय. ICC मॅचेस होत्या त्या, आणि त्याच्यात आहे ना म्हणजे जेव्हा मी 1 8 मारा गेला तेव्हा मी पडून गेलो ना, म्हणजे ते एक दादा होता शुभम, तो मुंबईचाच होता. त्याने सांगितलं माझ्या कोच अक्षयाला ह्याची लँडिंग चेंज कर, नाहीतर याचा हा लास्ट पॅन डिटेक्ट होऊन जाईल. म्हणून अक्षयाने आहे ना माझी ही चेंज करून दिली लँडिंग आणि साधी ठेवली. आणि मग आहे ना टाईम आत होच्या आत मी तेव्हाच आहे ना सेट माझा पूर्ण करून घेतला होता, आणि बाकीच्यांचा टाइम अप झाला होता, म्हणून तुला गोल्ड मिळालं. स्वराजच्या या कामगिरीचा त्याच्या प्रशिक्षकांनाही अभिमान आहे. भविष्यात तो मल्लखांब मधला उत्तम खेळाडू होऊ शकेल असा विश्वास त्यांना आहे. तर स्वराजला परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मल्लखांब शिकवायचा आहे. स्वराज पाटीलनी गोल्ड मेडल घेतलं, ICC बोर्डमध्ये मॅचेस होत्या त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतलं, चांगलं केलं त्यांनी. आणि याच्या पुढेच तो नाही का कंटिन्यू नाही का मला मल्लखांबामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं भारतामध्येच नाही तर देशाच्या बाहेर जाऊन पण मल्लखांब शिकवायला पाहिजे असं ठरवतो आहे. आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त TV जास्त लक्ष राहतं, तर त्या याच्यामध्ये त्याच्यातून यांनी TV याच्यातून राहता त्यांनी एक यशवंत व्यायामशाळेत जे यशवंत सरांचं त्याला मार्गदर्शन लाभलं, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आज जे केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीवर. 2018 ऑलिम्पिक्समध्ये पण मल्लखांबा सिलेक्ट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे तो इथून जर शिकून चांगला परफॉर्मन्स देऊन जर तिकडे शिकवायला गेलं तर आम्हाला आनंदच आहे, आणि पुढे त्याला चान्सेस चांगले आहेत की तो ऑलिम्पिक्समध्ये पण ह्या खेळातनं पोचेल. व मल्लखांब मधल्या मोठमोठ्या मल्लांनाही तोंडात बोटं घालायला लावेल अशा मल्लखांब कसरती स्वराज करतो. 8 वर्षात राज्य पातळीवर सुवर्ण पदक ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. स्वराजच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.